माझी सोलापूरकरांना विनंती आहे की सोलापूरकरांनी पण याबद्दलची वस्तुस्थिती लक्षामध्ये घ्यावी, नाहीतर आत्ता निराखोऱ्यातलं पाणी आपण भीमा खोऱ्यामध्ये टाकून उजनीला नेतो आहे, टनेल काढून उद्धटच्या ठिकाणी, आणि तिथून 7 TMC पाणी आपण मराठवाड्याला त्या ठिकाणी देतोच आहे. शेवटी सगळ्यांनी पाण्याच्या संदर्भामध्ये समंजस भूमिका घेतली पाहिजे, कारण नसताना गैरसमज पण निर्माण करून घेण्याचं कारण नाही. कारण शेवटी जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये जमिनी पाण्यामध्ये गेल्या, तसं पुणे जिल्ह्यातल्या पण गेल्या, इंदापूर तालुक्यातल्या पण गेल्यात, आपल्या पलीकडं असणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या पण गेल्यात, असा सगळ्यांनाच त्याच्याबद्दलचा कमी अधिक फटका बसला आहे. आणि त्यामुळं जास्तीचं पाणी उजनीचं सोलापूरला मिळालं पाहिजे त्याबद्दल दुमत असायचं कोणाचंच कारण नाही, आणि ते वाटप आपण केलेलं.